सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी लागू केलेल्या 10% आर्थिक आधारावरील आरक्षणाला स्थगिती दिली असून या निर्णयामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसलाय. मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकारी सेवा व शैक्षणिक संस्थांमध्ये 10% आरक्षण देण्यासाठी घटना दुरुस्ती केली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यापासून खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांसाठी राज्यात 1 फेब्रुवारीपासून राज्य शासकीय सेवा व शिक्षणामध्ये 10% आरक्षण लागू करण्यात आलं होतं. 8 लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या पाठोपाठ आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाला स्थगिती देऊन राज्य सरकारला मोठा झटका दिला आहे. या टप्प्यावर राज्य सरकार प्रचलित तरतुदींचा अवलंब करू शकतं. मात्र त्यासाठी प्रथम राष्ट्रीय वैद्यकीय समितीने अभ्यासक्रमासाठीच्या जागा वाढवल्या पाहिजेत. अन्यथा सध्या उपलब्ध असलेल्या जागांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बलांसाठी 10% आरक्षण लागू करता येणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय.